महाराष्ट्र विद्युत मंडळाकडून शेतकऱ्यांना वीज पुरवली जाते, पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गवरला गावी दौलतजी बुल्ले यांनी गेल्या 2 वर्षापासून डिमांड भरूनही सुद्धा त्यांना वीज कनेक्शन लागलेलं नाही, म्हणून त्यांची 2.5 एकर जमीन भाताची आहे, तर त्यांचे मीटर न लागल्यामुळे त्यांचे भाताचे पीक धोक्यामध्ये आले आहे। तुम्हाला मीटर कधीपासून लागला? आता 2-3 वर्ष चालू आहे सर। डिमांड भरले का? हा, डिमांड भरून 2-3 वर्ष चालू आहे। 16-5-12 भरलं डिमांड, पण अजून आमची नुकसान होतच आहे, दिलं नाही मला कनेक्शन। काय म्हणतात साहेब लोक? ते म्हणतात तुम्ही वायर घ्या, हे घ्या, ते घ्या म्हणतात, कनेक्शन लावून देतो म्हणतात। आम्ही कुठलं वायर आणू? तर समजा मीटर नाही लागत, मग तुमची नुकसान? आता नुकसान तर आता भरपूर होत आहे सर। दुसऱ्याचं इंजन, किर्याचं इंजन लावून आम्हाला पाणी करावं लागतं, तसं असं तसं काही गाण गोटा ठेव। तुम्हाला इथे शेती किती काय? 1 हेक्टर आहे, 2.5 एकर। किती उत्पन्न होते? जवळपास 50-60 पडते उत्पन्न होते। चांगलं उत्पन्न आलं तर चांगला मेहनत केला तर। यावेळी समजा तुमचा मीटर नाही लागला, किती नुकसान होईल? आता नुकसान पूर्णच होणार आहे ना, पूर्णच धान जाणार आहे आता। साहेब, आम्हाला पाण्याची गरज आहे, त्याच्यासाठी आम्ही विमान भरलं, त्याचा काहीच उपयोग नाही केला। धान निसवाला आला आहे, कोठरी आहे, धान मरून राहिला, त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल ना उपाय। आणि दरवर्षी पाणी करतो डंकिंग ना, याचा त्याचा पैसा काढून बाग कुठा ठेवतो, धान पिकवतो, आणि त्याच्यासाठी आम्हाला मीटर पाहिजे। तुमची विहीर केव्हा झाली मंजूर? मागे जवळपास 7-8 महिने ती मंजूर झाली होती। कोणत्या योजनेतून आहे ती विहीर? जवार योजनेतून। शासकीय जवार योजनेतून विहीर मंजूर झाली? तरी पण तुम्हाला मीटर नाही मिळालं? नाही नाही। सर दौलतजी बुल्ले त्याच्या होणाऱ्या उत्पन्नावर खूप परिवारावर सुद्धा परिणाम पडू शकतो, त्यासाठी अधिकाऱ्याचा नंबर आहे 78-57-76-18-19 या नंबरवर कॉल करून त्यांना त्वरित मीटर देण्यास सांगावे। मी कृपाकर, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनर्डसाठी।